नमस्कार मित्रांनो, एस पी वेल्थ 666 चॅनलमध्ये स्वागत आहे. लास्ट ह्याच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मार्केट मे बी रेंज बाउंड राहू शकेल, किंवा जेव्हा 17,000 16,800 किंवा 16,900 मार्केटने तोडेल त्यावेळी 17,000 वर मार्केट क्लोजिंग होईल. तर त्याप्रमाणे 17,200 आसपास मार्केट गेलं होतं आणि 17,158-160 एक चांगलं क्लोजिंग दिलेलं आहे. तर आता कुठलाच असा रेझिस्टन्स नाही आहे. तर मेजर ह्याच्यानंतरचा जो काही रेझिस्टन्स आहे तो म्हणजे 17,300 इथं तरी दिसतो. म्हणजे 17,200-17,350 हा इथं 2-3 वेळा मार्केट तिथून पुन्हा खाली आलेला आहे. तर तो एक मेजर रेझिस्टन्स आहे 17,300. जेव्हा 17,300 तुटेल तेव्हा मार्केट 18,000 दिशेने जायला लागेल. चांगली गोष्ट अशी आहे की मार्केटने लास्ट सेशनला, म्हणजे वीकली जर कॅन्डल बघितले, 50 डेज मूव्हिंग ॲव्हरेज आहे, तर वीकली कॅन्डलमध्ये त्याने 50 डेज मूव्हिंग ॲव्हरेजच्या वर क्लोजिंग दिलेलं आहे. सो जर ह्याचा जर इतिहास जर बघितला, तर जेव्हा जेव्हा 50 डेजच्या वर क्लोजिंग दिलेलं आहे मार्केटने वीकली कॅन्डलला, तिथून पुढे मार्केट एक ऑलमोस्ट 5%च्या दिशेने वर मार्केट गेलेलं आहे. तर इकडेही बघू शकता तुम्ही, इथं क्लोजिंग दिलं होतं मार्केट, इथून 17,300 मार्केट 18,000 गेलेलं होतं. तर आत्तासुद्धा आपण ते एक्सपेक्ट करायला काही हरकत नाही. तर वीकली कॅन्डलमध्ये त्यानं क्लोजिंग दिलेलं आहे. डेली कॅन्डलवर जर बघितलं तर डेली कॅन्डलनं जस्ट त्यानं आता 200 डेज मूव्हिंग ॲव्हरेजच्या वर क्लोजिंग दिलेलं आहे आणि 17,158 क्लोजिंग आहे. तर पुढचा जो काही मेजर रेजिस्टन्स आहे तो म्हणजे 17,300-17,350 आसपासचा रेजिस्टन्स आहे. तर हे आपल्या आपण डोक्यात असू दे. सोमवारी काय प्राईस एक्शन होते ते बघावं, की कारण ऑलमोस्ट जर आता जर बघितला तर जगातले जेवढे काही स्टॉक्स मार्केट आहेत ते आता पॉझिटिव्ह दिसत आहेत. तर पहिला बघूया आता आपण स्टॉक, 3 स्टॉक या आठवड्याकरता जे आपल्या पोर्टफोलिओमध्ये असायला हवे, तुम्ही वॉचलिस्ट ठेवू शकता किंवा तुम्ही एक 5-10% प्रॉफिटसाठी तुम्ही घेऊ शकता. तर त्यातला पहिला स्टॉक आहे तर वेल्समन कॉर्पोरेशन लिमिटेड. कुठेही तुम्हाला इथे रेड फ्लॅग दिसणार नाही. लास्ट सेशनलाच तो 7% पळालेला होता. जर बघितलं इथं इंट्रिन्सिक व्हॅल्यू, आर ओ ई, रिटर्न ऑफ इन्व्हेस्ट, रिटर्न ऑफ रिटर्न वर्सेस एफ डी, जे काही त्याचे आहे ते सगळीकडेही ग्रीन कलर आहे, कुठेही रेड फ्लॅग नाही. एक वर्षाचा जर रिटर्न बघितला इथं तर ऑलमोस्ट 64% आहे, म्हणजे 1,00,000-1,64,000 बनवलेले आहेत. 1 मंथचा जर रिटर्न बघितला तर 4% आहे आणि लास्ट सेशनचा बघितला तर 6% आहे. तर बघू शकता स्मॉल कॅप कॅटेगरीचा आहे शेअर. पी सेक्टरचा पी आणि याचा पी सेम आहे. डिव्हिडंड यील्ड जबरदस्त आहे, 2.35% आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता ह्याच्यातला जर बघितला फायनान्शियल ट्रेंड थोडा आता अप झालेला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेने जर आत्ता बघितला तर रेव्हेन्यू थोडा कमी झालेला आहे, प्रॉफिट पण कमी आहे, पण कुठेही तुम्हाला रेड फ्लॅग दिसत नाही. 2 महिन्यापूर्वीच काय न्यूज होती बघा, की वेल्समन कॉर्पोरेशन असोसिएट कंपनी बॅग 698 करोड स्टील पाईप्स ऑर्डर इन सौदी. सो त्यांना हे पॉझिटिव्ह न्यूज आहे. ह्यासाठी ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवू शकता आणि त्या दृष्टीने आपण पुढे बघू शकतो. पियर्स कंपॅरिझन जर केलं तर इथे पियर कंपॅरिझन तुम्हाला दिसतं की याच्या कंपॅरिझनला कुठल्या, तर टाटा स्टील जे मत्ताच स्प्लिट झाले होते शेअर्स, आता तो ते 901,000 पुन्हा 90,000 घरात आला होता. जिंदाल स्टील आहे, GSW स्टील आहे, तर हे त्याच्या कंपॅरिझनला आहे. मार्केटनं खूप काही करेक्शन दिलेले आहे स्टील मेटल सेक्टरमध्ये, तर आता पुन्हा याच्यामध्ये आपल्याला एंट्री घ्यायला काही हरकत नाही. तर वेल्समन कॉर्पोरेशन बघूया आपण आपल्याला कसा दिसतो. तर WEL वेल्समन कॉर्पोरेशन जर बघितला तर ह्या एक रेंज बाउंड राहणारा शेअर आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी इथं क्लोजिंग दिलं होतं 50 डेजच्या वर. तेव्हा स्टॉक इथून म्हणजे ऑलमोस्ट 185-185 250 गेलेला होता. तिथून पुढे हा एक रेंजमध्ये राहिलेला आहे. आत्तासुद्धा त्याचा रेजिस्टन्स आहे 230. जेव्हा हा 230चा रेजिस्टन्स तुटेल तेव्हा स्टॉक 250 दिशेने जाईल. आपल्याला 10%च प्रॉफिट पाहिजे आहे, 5-10%. 230च्या वर हा बाय करू शकता तुम्ही, किंवा आत्ता बाय करायचा असेल तर एक 228-219 आसपास बाय करा आणि याचा स्टॉप लॉस ट्रेडिंगसाठी तुम्ही 210 ठेवू शकता. 210चा स्टॉप लॉस आणि 228चं तुम्हाला बाईंग प्राईस असेल आणि याचं टार्गेट असेल 5-10%. तर मॅक्सिमम टार्गेट 250. जो 230 एक रेजिस्टन्स आहे, जेव्हा हा तुटेल तेव्हा स्टॉक हा वर जाऊ शकतो. तर हा आहे पहिला स्टॉक. दुसरा स्टॉक मी घेतलेला आहे तो म्हणजे नॅशनल ॲल्युमिनियम. एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं थोड्या दिवसापूर्वीच
की नॅशनल ॲल्युमिनियम ज्यावेळेस 69-70 आसपास होता की त्याच्या तो एक बेस प्राईस होती, तो तुम्ही बाय करा. तिथून पुढं आता ऑलमोस्ट स्टॉक एक 10% तरी हा वाढलेला आहे. 70 जरी पकडलं तरी हा स्टॉक 10% वाढलेला आहे. जर 1 महिन्याचा रिटर्न जर बघितला तर ऑलमोस्ट 14% आहे. तर मी 69-70 प्राईस सांगतोय, तिथून पुढं हा स्टॉक एका महिन्यात 10% आसपास रिटर्न दिलेले आहेत. स्मॉल कॅप कॅटेगरीचा शेअर आहे. नंतर कुठेही तुम्हाला रेड फ्लॅग दिसत नाही. फोरकास्टिंग पण 67% आहे. सेक्टरच्या पीईपेक्षा याचा पीई काय खूपच कमी आहे. तर हा स्टॉक घेण्यास काय हरकत नाही. याचा जर रेव्हेन्यू आणि प्रॉफिट बघितला तर जबरदस्त वाढलेला आहे. फायनान्शियल इयर 21-22 जर बघितलं त्याचा जबरदस्त तुम्हाला इथे दिसेल. कुठेही होल्डिंग ट्रेंड्समध्ये कुठेही निगेटिव्ह नाही, सगळीकडे ग्रीन आहेत. इन लास्ट 3 मंथ्स म्युच्युअल फंड होल्डिंग ऑफ द कंपनी हॅज इन्क्रीज बाय 1.41%. जबरदस्त आहे. एका वीकचं जर याचं न्यूज बघितली, द दॅटको सेलिब्रेट्स एकॅम बाय लॉन्चिंग 300 स्मार्ट क्लासरूम्स इन गव्हर्नमेंट स्कूल्स. एक चांगली न्यूज आहे गव्हर्नमेंट स्कूल्स आणि भारतासाठी. तर हा स्टॉक तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवा. डिव्हिडंड देणारा स्टॉक आहे. डिव्हिडंड जर बघितला तर 6.64% डिव्हिडंड यील्ड आहे. जबरदस्त स्टॉक आहे नॅशनल ॲल्युमिनियम. नॅशनल ॲल्युमिनियम बघूया, याला नॅल्को पण म्हणतात, नॅशनल ॲल्युमिनियम. ओके, तर हा स्टॉक मी इथं सांगितलं होतं की 70 आसपास तुम्ही बाय करा. इथं बेस फॉर्मेशन चालू होतं त्यावेळी. हा एक त्याचा चांगला बाईंग झोन आहे. तर आता स्टॉकने जस्ट क्लोजिंग दिलेला आहे 50 डेजच्या वर. तर हा स्टॉक इथेही तुम्ही बाय करू शकता. ह्याचं टार्गेट तुम्ही 90 आसपास ठेवू शकता. अदरवाईज तुम्ही हा स्टॉक लॉंग टर्मसाठी सुद्धा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवू शकता. घेण्याच्या आधी तुम्ही तुमचे अजून कोण एक्सपर्ट असतील त्यांना विचारा, स्वतः ॲनालाइजसुद्धा तुम्ही करा. पण हा स्टॉक एक चांगला स्टॉक आहे. शेवटचा स्टॉक आहे तर तो एक पॉवर सेक्टरमधला आहे, तो म्हणजे टाटा पॉवर. थोडासा हा हाय व्हॅल्युएशनला आहे. 1 महिन्याचा जर रिटर्न बघितला तर 9% 1 महिन्यात 10% आसपास रिटर्न मिळालेला आहे. चांगला रिटर्न आहे. स्टॉकचा रँक बघितला तर 72 आहे. मार्केट कॅप एक लार्ज कॅप कॅटेगरीचा आहे. पॉवर सेक्टरचा आहे. सेक्टरच्या पीईपेक्षा थोडासा हाय व्हॅल्युएशनला मिळतो. म्हणून हा स्टॉक वर जाऊन पुन्हा खाली आला होता, म्हणजे 230 हा स्टॉक रिझल्ट चांगले लागूनसुद्धा खाली आला. कारण डिव्हिडंड पण दिलेला आहे. आणि तिथून पुन्हा स्टॉक हा आला होता 220 घरात. आणि तिथून पुन्हा त्याचं बाईंग वाढलेलं आहे. तर तुम्ही फायनान्शियल ट्रेंड बघू शकता. अपट्रेंडमध्ये आहे. कुठेही तुम्हाला रेड फ्लॅग दिसत नाही. जर टाटा पॉवर जर बघितला चार्टवर कसा दिसतो, टाटा पॉवरने सुद्धा क्लोजिंग दिलेला आहे. तर हा स्टॉक ह्या प्राईसला सुद्धा घ्यायला काही हरकत नाही. इथून पुढे खाली कितीही प्राईसला येऊ दे हा स्टॉक तुम्ही बाय करा. 200, 180 ते 200 म्हणजे किंवा 200 इज अ बेस्ट बाईंग प्राईस फॉर द टाटा पॉवर. इथून सुद्धा मार्केट हा स्टॉक वर जाऊ शकतो. आता कुठेही विकनेस दिसत नाही. ह्या प्राईसला सुद्धा हा स्टॉक तुम्ही बाय करू शकता. आणि टार्गेट याचं राहील अप टू 250. तर हे आहेत ह्या सेक्टर ह्या वीकचे 3 स्टॉक जे तुम्ही पोर्टफोलिओमध्ये ठेवून याची वॉचलिस्ट तयार करून तुम्ही याच्यावर वॉच ठेवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, चॅनल शेअर करा. धन्यवाद.